सन्माननीय भाई जगताप निर्णय काय आहे तो ऐकून घ्या कृपा करून। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या मीटिंग मध्ये चर्चा होऊन त्याचा तोडगा काढलेला आहे, त्याच्यावर वेळ देणार आहे, ते ऐकून न घेताच तुम्ही आरडाओरडा करताय, कुठल्या शिस्तीत बसताय? अरे भाई सभागृह चालवायचं नाही का ना? सभागृह चालवायचं नाही का? नाही तुम्ही प्रश्न पुकारा सांगितलं ना, तुम्हाला तुमची तयारी नसेल तुम्हाला पुढे जायला पाहिजे, मला त्यांचे अधिकाराचा विचार करायला पाहिजे, असं का करताय तुम्ही? तुम्हाला प्रश्न पुकारायचा का नाहीये मला सांगा जरा। सभापती महोदया, गेली चार दिवस मी स्वतः अभ्यास करतोय की परत तुम्हाला तेच रेकॉर्डवर घ्यायचं असेल तर मी रुलिंग देते, परत तुम्हाला तेच मुद्दे रेकॉर्डवर घ्यायचे असेल तर मी गटने भाई जगताप सन्माननीय भाई जगताप निर्णय काय आहे तो ऐकून घ्या कृपा करून। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या मीटिंग मध्ये चर्चा होऊन त्याचा तोडगा काढलेला आहे, त्याच्यावर वेळ देणार आहे, ते ऐकून न घेताच तुम्ही आरडाओरडा करताय, कुठल्या शिस्तीत बसताय? असं नाही बरोबर। सन्माननीय संसदीय कार्यमंत्री बोला। हां संसदीय कार्यमंत्री बोला प्लीज, तुम्ही शांत बसा खाली सगळे। सभागृहाचे नेते माननीय देवेंद्रजी बरोबर चर्चा झाल्यानंतर गटनेत्यांच्या बैठकीत असं ठरलं की प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर ऑनलेग असणाऱ्या जयंत पाटलांनी उभं राहावं, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडता मांडता सभापतीने असा निर्णय द्यावा की हा माझ्याशी संबंधित विषय असल्यामुळे मी तालिका सभापतींना पीठासीन अधिकारी करते, त्यानंतर एक वेळ पण ठरलेली आहे, काही नावंही ठरलेली आहेत, त्यांनी बोलावं। त्याच दरम्यान देवेंद्रजी या सभागृहाचे नेते येतील, ते याचा लीगल भाग जो आहे तो मांडतील पण, आणि त्यावेळेचे तालिका सभापती चर्चेअंती असे म्हणतील की याचा कायद्यात कायदे तज्ज्ञांशी बोलून संध्याकाळपर्यंत मी निर्णय देतो, असं ठरल्यानंतर मग पुन्हा आता जयंतराने उभं राहण्यापेक्षा प्रश्नोत्तर झाल्यानंतर उभं राहावं। ठीक आहे, आता त्यांनी तुम्हाला विनंती केली आहे भाई जगताप, तुम्हाला स्पष्ट झालं का काय ठरले ते? तुम्ही गटनेते महोदय आलाच नाही बैठकीला तर मी काय करू शकते? मी तुमच्या दालनात तर येऊ शकत नाही। तुम्ही मीटिंगला यायला पाहिजे, तुम्ही प्रतोद पाठवायला पाहिजे होता। आपण आता सांगितलं ना, आता निर्णय कळला ना तुम्हाला, आता निर्णय कळला ना सन्माननीय भाई जगताप, पण आता निर्णय कळला ना तुम्हाला, मग तो मान्य नाही का? सन्माननीय काय अहो, सन्माननीय सतेज पाटील रोज 11:30 बैठक असते, त्याला आपण कुठे येऊन गेलात कशाला? थांबायचं होतं मीटिंग, अहो पण आपले निर्णय होतात। ती बैठक जी आहे ती शताब्दी महोत्सवची होती, ती संपल्यानंतर मी म्हंटल गटनेत्यांची मीटिंग रोज असते, त्याचा आपल्याला मीटिंग निरोप दिलेला असतो 11:30। पण आता संसदीय कार्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय ना तुम्हाला, संसदीय कार्यमंत्र्यांनी स्पष्ट आता केलेलं आहे, त्याच्यावर चर्चा होणार आहे, आणि अशा वेळेला ते स्पष्ट केलं तरी परत परत तेच ते सत्यजी पाटील तुम्ही थांबला नाही, थांब माझा दोष आहे का सांगा बरं तुम्ही? पुढच्या वेळेपासून मी माझे इथं मान्य करीन। हां बोला दरेकरजी काय मध्ये आता? हां हा अलिबागचा अत्यंत महत्वाचा असा विषय पहिलाच प्रश्न आहे, आणि पहिला प्रश्न जयंत भाईंचा आहे, आणि त्या अलिबागच्या वेळ वाढवणार नाही, रुग्णालय वाढवणार नाही, इमारतीचा विषय आहे, पूर्ण अलिबागचं लक्ष लागलं भाई, आपला प्रश्न आहे आणि आपण हा प्रश्न का घेत नाही? इथे बांधकाम मंत्री त्या अलिबागच्या रुग्णालयाच्या संदर्भात काही महत्वाचं बोलणार आहेत, तर मला वाटतं प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी गेलेला असतो, उत्तर आलेले असतं, तर आपण नवीन प्रघात पाडू नये। माझी आपल्याला विनंती आहे, आपण पुकारलेले आहात प्रश्न, प्रश्नोत्तर सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। हे पहा, काल सर्व मंत्री महोदयांची बैठक झाली, त्याच्यात सर्व विधानसभेतले विधान परिषदेतले सदस्यही काही होते, म्हणजे त्या ठिकाणी मंत्री संसदीय कार्यमंत्री होते, तिथे सर्वानुमते बऱ्याच दोघांनी मंत्री महोदयांनी विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की विधान परिषदेमधलं जे कामकाज आहे ते नेहमीच प्रश्नोत्तरात तास वाढवून घेतला जातो, त्याच्यामुळे आमचं सगळं दिवसभराचं काम जे आहे ते डिस्टर्ब होतं, त्यामुळे परत 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 प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळ आपण दुसऱ्या कामाला वापरतो, ते महत्त्वाचं असलं तरी सुद्धा त्याच्यासाठी वेळ आपण निश्चित केलेला आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये परत सभागृहात संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले, तर आता माझी विनंती आपल्याला की या प्रश्नावरती या ऑलरेडी आपली 6 मिनिटं गेलेली आहेत आणि मग मी वेळ वाढवून देऊ शकणार नाही। मग अहो डिस्टर्ब होत नाही तर काय होतं? तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात जेव्हा दुसरे विषय घेता तेव्हा त्या प्रश्नोत्तरांवरती अन्याय होतो, आपणच डिस्टर्ब होतोय, सगळं सभागृह डिस्टर्ब होतं। प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नोत्तर घ्यायचे हा निर्णय झालेला असताना तुम्ही इतर विषय नका घेऊ, आता आज परत वेळ वाढून द्यायची तुम्ही मागणी करताय,
नाही नाही आज मी वेळ वाढवून द्यायची मागणी करताय म्हणून तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी 7 मिनिटं गेलेली आहेत. हा प्रश्न तर सुरू करा. तुमचा पहिला प्रश्न आहे सन्माननीय जयंतराव पुकारा प्लीज. चला संरक्षण द्या तुमच्याकडनं सभापतींकडनं. चला पुकारा नाही तर मी पुढचा प्रश्न घेईन. सन्माननीय जयंतराव प्रश्न घेताय तुम्ही. नाही बरोबर नाही. सभापती महोदया याच्यामध्ये एक मिनिट आपली गटनेत्याची एक 10 मिनिटाचं काम आहे का प्रस्तुत करताय. अरे भाई सभागृह चालवायचं नाही का ना. सभागृह चालवायचं नाही का. कशासाठी संरक्षण काय चाललेलं आहे. प्रश्न काय चाललेलं आहे. कशासाठी प्रश्न प्रश्न क्रमांक 2 मनीषा कायंदे. सभापती महोदया प्रश्न क्रमांक 19704 19704 प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर सन्माननीय शिक्षण मंत्री छापल्याप्रमाणे. सभापती महोदया 1980-81 ला ही इमारत बांधण्यात आलेली आहे आणि मला सभापतीने परवानगी दिली आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट 2012 ला झालेला आहे. सुमारे 43 वर्ष या इमारतीला झालेला आहे. अलिबाग जिल्हा हा प्रचंड मोठा जिल्हा आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येतात आणि अशा वेळी जर का जिल्हा रुग्णालय कार्यालय जिल्हा रुग्णालय सन्माननीय जयंतराव मी आपल्याला प्रश्न पुकारायची परत परत विनंती केली. अशा वेळेला तुम्ही उभं राहून सातत्याने तेच सांगताय. तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. इतरांचे प्रश्न येऊ देत नाहीत परत अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या नाही तुम्ही प्रश्न पुकारा सांगितलं ना. तुम्हाला तुमची तयारी नसेल तर मला पुढे जायला पाहिजे. मला त्यांचे अधिकाराचा विचार करायला पाहिजे. असं का करताय तुम्ही. तुम्हाला प्रश्न पुकारायचा का नाहीये मला सांगा जरा.